Good morning all of you. We already started discussing about prepositions. आपण मागच्या तासाला prepositions याचे प्रकार ह्या सगळ्याबद्दल बोललो. आता ही prepositions ॲक्च्युली वाक्यात कशी वापरली जातात आणि त्यांचे कसे नियम लक्षात ठेवावे लागतात याबद्दल आपण चर्चा करूया या वाक्यांच्या माध्यमातून. पहिलं वाक्य आहे द फ्लॅग वॉज अनफोल्ड ॲट 9 AM ऑन 26 January. आता जर घड्याळातली वेळ असेल तिथं नेहमी ॲट येतं, ॲट 10:30, ॲट 12 o'clock, ॲट 5 PM. जर डे असेल तर प्रेपोजिशन तिथं नेहमी ऑन येतं, ऑन मंडे, ऑन फ्रायडे, ऑन सॅटरडे एटसेट्रा. तसं जर डेट असेल तरीसुद्धा ऑनच येतं, ऑन 15 ऑगस्ट, ऑन 26 जानेवारी, ऑन 2 ऑक्टोबर. डे असो डेट असो ऑन येतं. जर मंथ असेल तर प्रेपोजिशन नेहमी इन येतं, इन जानेवारी, इन मे, इन मार्च, इन डिसेंबर एटसेट्रा. तसं जर इयर असेल तरीसुद्धा इनच येतं, इन 1947, इन 1952, इन 2007 एटसेट्रा. म्हणजे बा टाईम असेल तर ॲट, डे किंवा डेट असेल तर ऑन, मंथ किंवा इन असेल तर, मंथ किंवा इयर असेल तर इन येतं. आता हे केव्हा जर ते निश्चित असतील तर, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर अंदाजे आपल्याला बोलायच्या असतील तर ह्या सगळ्यांना बाय लागतं. जसं ही विल कम ऑन मंडे, याचा अर्थ तो सोमवारीच येईल, तो सोमवारच्या दरम्यान येईल. ही विल कम बाय मंडे. आय गो टू स्कूल ॲट 11, 11 वाजता मी शाळेत जातो. आय कम होम बाय 6 PM, 6 PM मी घरी येतो. ही विल कम इन मार्च, मार्च महिन्यात तो येणार आहे. ही विल कम बाय डिसेंबर, तो डिसेंबरच्या दरम्यान येणार आहे. गांधी वॉज बॉर्न इन 1869, निश्चित वर्ष. गांधी वॉज बॉर्न बाय 1870, मग ते 68 असेल, 70 असेल, 71 असेल. जेव्हा निश्चित नसेल तेव्हा बाय, निश्चित असेल त्यांची प्रत्येकाची प्रेपोजिशन्स ठरलेली आहेत. सो द फ्लॅग वॉज अनफोल्ड ॲट 9 AM, सकाळी 9 वाजता, दिस इज टाईम. On 26th of January, it is day. I am confident of your success. The confident नंतर नेहमी प्रिपोजिशन ऑफ आलं पाहिजे, कॉन्फिडंट ऑफ. आता हेच जर कॉन्फिडंट नाऊन म्हणून जर आलं तर कॉन्फिडंट हे ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर नेहमी प्रिपोजिशन ऑफ येतं. पण तेच जर आपण नाऊन म्हणून वापरलं कॉन्फिडन्स तर तिथं ऑफ येणार नाही, तिथं इन येणार. म्हणजे एका शब्दाची दोन रूपं आहेत, त्याची प्रेपोजिशन दोघांची वेगळी. मला तुमच्या यशाबद्दल विश्वास आहे, आय एम कॉन्फिडंट ऑफ युअर सक्सेस. ते जर वाक्य कॉन्फिडन्स असतं तर आय हॅव कॉन्फिडन्स इन युअर सक्सेस. मला तुमचा अभिमान वाटतो, आय एम प्राऊड ऑफ यू. प्राऊड नंतर ऑफ येतं, ते ॲडजेक्टिव्ह आहे. तेच वाक्य आय हॅव प्राईड इन यू, वाक्याचा अर्थ तोच आहे. पण प्राऊड ऑफ आणि प्राईड इन, तसं कॉन्फिडंट ऑफ, कॉन्फिडन्स इन. शी प्रेफर्स टी टू कॉफी. आता आपण मराठीवरनं करावं असं करायला गेलो तर इथं दॅन वापरायची इच्छा होते, की तिला कॉफीपेक्षा चहा अधिक आवडतो. शी प्रेफर्स टी दॅन कॉफी असं वापरावं असं वाटतं, पण नाही, प्रेफर नंतर कंपल्सरी टू आलं पाहिजे. हां, जर या वाक्यात असं असं लाईक असतं की शी लाईक्स टी मोर दॅन कॉफी, मग ती कंपॅरेटिव्ह डिग्री झाली असती मोर दॅन. पण इथे प्रेफर आहे, आणि नुसतं प्रेफर नाही, प्रेफरची कुठलीही रूपं असतील. प्रेफर हे व्हर्ब आहे, त्याचं नाऊन आहे प्रेफरन्स, त्याचं ॲडजेक्टिव्ह आहे प्रेफरेबल. ह्या सगळ्यानंतर प्रेपोजिशन कंपल्सरी टू येतं, मग ते व्हर्ब असो, ते नाऊन असो, ते ॲडजेक्टिव्ह असो, कंपल्सरी टू येतं. सो शी प्रेफर्स टी टू कॉफी. द शॉप रिमेन्स क्लोज फ्रॉम 1 PM टू 3 PM. फ्रॉम 1 PM टू 3 PM, 1 पासून 3 पर्यंत. आता इथं टू आहे म्हणजे पाठीमागं फ्रॉम आलं पाहिजे. ते जर वाक्य असं असतं द शॉप रिमेन्स क्लोज बिटवीन 1 PM अँड 3 PM, जर पुढे इथं अँड असतं तर इथं बिटवीन आलं असतं. पासून पर्यंत फ्रॉम टू आणि च्या दरम्यान बिटवीन अँड,
या ठिकाणी खूप जण चुकीचा वापर करतात. आपण जाहिरातीत वगैरे खूप ठिकाणी चुकीचं वाचतो की द शॉप रिमेन्स क्लोज बिटवीन 1 PM to 3 PM. बिटवीन नंतर 2 येत नाही, फ्रॉम असेल तर 2 येतं आणि अँड असेल तर पाठीमागे बिटवीन येतं. जसं पुढच्या वाक्यात पहा, द महालक्ष्मी एक्सप्रेस रन्स बिटवीन कोल्हापूर अँड मुंबई. बिटवीन कारण पुढे अँड आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस ही कोल्हापूर आणि मुंबईच्या दरम्यान धावते. बिटवीन कोल्हापूर अँड मुंबई. हां, जर या बिट अँडच्या जागी 2 असतं तर मग हे वाक्य असं आलं असतं, द महालक्ष्मी एक्सप्रेस रन्स फ्रॉम कोल्हापूर टू मुंबई. वरच्या वाक्यासारखं कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत. तर बिटवीन असेल तर अँड, फ्रॉम असेल तर टू. ऑफकोर्स अँड हे प्रिपोशन नाही आहे, अँड हे कंजंक्शन आहे. मिस्टर साठे हॅज बीन वर्किंग इन द ऑफिस फॉर 20 years. गेले 20 वर्ष ते या कार्यालयात काम करतायत. गेली 20 वर्ष, फॉर 20 years. आता अशा ठिकाणी कदाचित काही जण फ्रॉम वापरावं असं वाटतं की 20 वर्षांपासून, तर फ्रॉम तर बिलकुल येत नाही. फ्रॉम हे फक्त 2 असेल तर येऊ शकतं. मग अशा वेळेला आपल्याला फॉर वापरायला लागतं. आता ह्यातसुद्धा लक्षात घ्या, हे 20 years आहे म्हणून फॉर आलं. जर या ठिकाणी असं असतं की 2001, तर मग आपल्याला या वाक्यात सिन्स वापरायला लागलं असतं की मिस्टर साठे हॅज बीन वर्किंग इन द ऑफिस सिन्स 2001. सिन्स केव्हा येतं? जेव्हा निश्चित कालावधी असेल तर. आता 2001 हे निश्चित वर्ष आहे, मग तिथं सिन्स आलं असतं. आणि 20 वर्ष हा कालावधी आहे म्हणून इथं फॉर आलेलं आहे. आणि या सगळ्यांसाठी मगासारखंच, आता मी सकाळपासून तुझी वाट पाहते, इथं सिन्स येणार आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स मॉर्निंग. समजा हे वाक्य असं असतं की मी तुझी सकाळी 7 वाजल्यापासून वाट पाहत आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स 7 AM. गेले 3 तास मी तुझी वाट पाहते, मग 3 तास कालावधी आहे. मग आय हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर लास्ट 3 आवर्स. सोमवारपासून सिन्स मंडे, गेले 4 दिवसांपासून, फॉर 4 days. सिन्स डिसेंबर, फॉर 6 months. असं निश्चित कालावधी असेल, मग तो निश्चित वेळ असेल, निश्चित दिवस असेल, निश्चित महिना असेल, निश्चित वर्ष असेल, तर तिथं सिन्स येतं. आणि अंदाजे कालावधी असेल, अंदाजे वेळ, दिवस, महिना, वर्ष, तर त्या ठिकाणी फॉर येतं. तर हा 20 years हा कालावधी आहे, हा बदलत राहतो. आता आणखीन एक 5 वर्षानंतर हे वाक्य असं होईल, मिस्टर साठे हॅज बीन वर्किंग इन द ऑफिस फॉर 25 years. पण हे वाक्य बदलणार नाही, मिस्टर साठे हॅज बीन वर्किंग इन द ऑफिस सिन्स 2001, ते बदलणार नाही आहे. तर निश्चित कालावधी असेल तर सिन्स, अंदाजे कालावधी असेल तर फॉर. दे वेंट बेलगाम देअर कार अँड फ्रॉम देअर दे लेफ्ट दिल्ली प्लेन. तर या ठिकाणी पहा, दे वेंट टू बेलगाम, ते बेळगावला गेले. वेंट टू, दे वेंट टू बेलगाम इन देअर कार. आता या ठिकाणी आर्टिकलच्या वेळेला हा विषय आपण डिस्कस केलेला आहे. एखाद्या वाहतुकीच्या साधनामागे एखादा उल्लेख जर आला तर प्रिपोजिशन तिथं बाय येत नाही, तर तिथं इन येतं. म्हणून इन देअर कार, त्यांच्या गाडीतून. आणि गाडीने म्हणलं की बाय कार, त्यांची गाडी ही मालकीची वस्तू झाली. नुसती गाडी हे वाहतुकीचं साधन झालं. बाय कार, इन देअर कार. फ्रॉम देअर दे लेफ्ट फॉर दिल्ली. तर पाठीमागे लेफ्ट आले असेल तर पुढं फॉर येणार, वेंट आलं असेल तर टू येणार. ते बेळगावला गेले, दे वेंट टू बेलगाम. दे लेफ्ट फॉर बेलगाम, ते बेळगावला जायला निघाले. सो हिअर लेफ्ट फॉर दिल्ली. बाय प्लेन, आता इथं बाय हे वाहतुकीचं साधन आहे, पाठीमागं कुठलाही उल्लेख नाही, मग बाय येणार. इथे बाय प्लेन आलं आहे, वरती बाय कार नाही आलं, कारण मध्ये देअर शब्द आहे. सो दे वेंट टू बेलगाम इन देअर कार अँड फ्रॉम देअर दे लेफ्ट फॉर दिल्ली बाय प्लेन. वी आर गोईंग टू नासिक बाय बस. आता इथं पण पहा, बाय बस वाहतुकीचं साधन आहे, पाठीमागं कुठलाही उल्लेख नाही, मग बाय बस. बट द कार ब्रोक डाऊन. आता ब्रेक क्रियापद आहे, आपण याबद्दल डिस्कस केलेलं आहे की क्रियापदानंतर जसं प्रेपोजिशन बदलतं तसं फ्रेजचा अर्थ बदलतो. तर ब्रेक म्हणजे मोडणे, पण ब्रेकडाऊन म्हणजे नादुरुस्त होणे. ब्रेक आऊट म्हणजे सुरू होणे. द फर्स्ट वर्ल्ड वॉर ब्रोक आऊट इन 1914. ब्रेकअपचा अर्थ आणखीनच वेगळा आहे, आपल्याला प्रचलितपणे माहिती आहे, ब्रेकअप, पॅचअप वगैरे. तर ब्रेकअप वेगळं, ब्रेकडाऊन वेगळं, ब्रेक आऊट वेगळं,
क्रियापद तेच असतं, व्हर्ब प्रेपोजिशन हे त्या ठिकाणी अर्थ ठरवतं. सो द बस ब्रोक डाऊन, बस बिघडली, सो वी हॅड टू गो इन अ हायर्ड टॅक्सी. पुन्हा पहिथं टॅक्सी शब्द आला आहे, पण त्याच्या मग आर्टिकल आलेलं आहे, हायर्ड शब्द आला आहे, मग इथं बाय येणार नाही, इथं इन येणार. वाहतुकीच्या साधनामागे काहीही नसेल तर बाय येतं, आणि काही जरी आलं, साधा आर्टिकल जरी आलं तरी बाय येत नाही, मग इथं इन येतं. सो वी वी आर गोईंग टू नासिक बाय बस, बट द बस ब्रोक डाऊन, सो वी हॅड टू गो इन अ हायर्ड टॅक्सी. डायव्हर्स जम्प इन टू वॉटर, पाण्यात. आता इन आणि इन टू ह्यात कसा फरक असतो पा, इन केव्हा वापरायचं आणि इन टू केव्हा वापरायचं. जी गोष्ट मुळातच आत असते तिथं इन वापरायचं, आणि बाहेरून आत असा अर्थ आला तर इन टू वापरायचं. आता मासे पाण्यात राहतात, मग फिश लिव इन द वॉटर. पाणबुडे पाण्यात उडी मारतात, मग तिथं इन टू वॉटर. विद्यार्थी वर्गात बसले होते, स्टुडंट्स वेअर सिटिंग इन द क्लास. इन द क्लास, शिक्षक वर्गात आले, बाहेरून आत आलेत, मग द टीचर केम इन टू द क्लास. मुळातच आत असेल तर इन, बाहेरून आत असेल तर इन टू, स्थिर अवस्था असेल तर इन, गतिमान अवस्था असेल तर इन टू. त्याप्रमाणे डायव्हर्स जम्प इन टू वॉटर इन सर्च ऑफ पल्स, मोत्यांच्या शोधार्थ. आता प्रेपोजिशन काही वेळेला दोन्ही बाजूला पण येऊ शकतात. आता इथं बा इन अलीकडे आले आणि ऑफ पलीकडे आले. सर्च हे नाऊन आहे, मग जर सर्च नाऊन म्हणून वापरलं तर इथं इन सर्च ऑफ. तो सर्च शब्द जर व्हर्ब म्हणून आला असता तर ह्याच वाक्यात मग आपल्याला फॉर वापरायला लागलं असतं. डायव्हर्स जम्प इन टू वॉटर टू सर्च फॉर पल्स. सर्च हे व्हर्ब म्हणून आलं तर पुढं फॉर येणार, आणि सर्च हे नाऊन म्हणून आलं तर अलीकडे इन आणि पलीकडे ऑफ येणार. डायव्हर्स जम्प इन टू वॉटर इन सर्च ऑफ पल्स, डायव्हर्स जम्प इन टू वॉटर टू सर्च फॉर पल्स. ही हॅज डीप फेथ इन गॉड. आता काही वेळेला मराठी आणि इंग्रजी प्रेपोजिशनचे नियम सारखे असतात. आता टेबलावर पुस्तक आहे, द बुक इज ऑन द टेबल. पण काही वेळेला असं होतं की मराठीचे नियम इंग्रजीत चालत नाहीत. आता त्याचा देवावर विश्वास आहे, मग खरं तर इथं ऑन वापरायला पाहिजे, ही हॅज डीप फेथ ऑन गॉड. पण नाही, लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये इन यावं लागतं. मग श्रद्धा विश्वास अर्थाने इंग्रजीत तीन शब्द आहे, फेथ आहे, ट्रस्ट आहे, बिलीव आहे, त्याचं नाव बिलीफ आहे. ह्या सगळ्यानंतर प्रेपोजिशन इन येतं, त्या ठिकाणी ऑन येत नाही. ही हॅज डीप फेथ इन गॉड, ही हॅज ट्रस्ट इन गॉड, ही बिलीव्ज इन गॉड. ट्रस्ट, फेथ, बिलीव, तिन्हीसाठी प्रेपोजिशन इन आलं पाहिजे. वी सक्सीडेड इन सॉल्विंग द प्रॉब्लेम, सक्सीडेड इन. आता काही जणी तर सक्सीड नंतर टू वापरतात, पण लक्षात घ्या, यशस्वी होणे अर्थानं सक्सीड हे व्हर्ब आहे, त्याचंच नाऊन यश सक्सेस हे आहे, त्याचंच विशेषण सक्सेसफुल असं आहे. ह्या तिन्ही नंतर प्रेपोजिशन इन आलं पाहिजे. सक्सीड इन, सक्सेस इन, सक्सेसफुल इन. आता ही वी सक्सीडेड इन सॉल्विंग द प्रॉब्लेम, वी गॉट सक्सेस इन सॉल्विंग द प्रॉब्लेम, वी वेअर सक्सेसफुल इन सॉल्विंग द प्रॉब्लेम. व्हर्ब येऊ दे, नाऊन येऊ दे, ॲडजेक्टिव्ह येऊ दे, प्रेपोजिशन इन येणार. जसं मगाशी आपण पाहिलं, प्रेफर नंतर टू येतं सगळ्या फॉर्ममध्ये, तसं इथं सक्सीड नंतर इन येतं. हिज फ्रेंड्स प्रिव्हेंटेड हिम फ्रॉम लिव्हिंग द कॉलेज. आता फ्रॉम हे जे आहे ते प्रिव्हेंटसाठी आलेलं आहे. छापासून परावृत्त करणे, रोखणे, थांबवणे, स्टॉप फ्रॉम, रिफ्रेन फ्रॉम, प्रिव्हेंट फ्रॉम. जर या ठिकाणी पर्सवेड असतं तर टू येतं. पर्सवेड म्हणजे एखादी गोष्ट करायला प्रवृत्त करणे, प्रिव्हेंट म्हणजे परावृत्त करणे. सो हिज फ्रेंड्स प्रिव्हेंटेड हिम फ्रॉम लिव्हिंग द कॉलेज. अ कम्प्युटर इज सुपिरियर टू अ कॅल्क्युलेटर, सुपिरियर टू. सर्वसाधारणपणे इथं दॅन वापरायचा मोह होतो, अ कम्प्युटर इज सुपिरियर दॅन अ कॅल्क्युलेटर. पण सुपिरियर नंतर दॅन कधी येत नाही. कसं ॲक्च्युली कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण नेहमी ER वापरतो, त्यावेळेला पुढं दॅन येतं, बिगर दॅन, टॉलर दॅन, स्मॉलर दॅन, बेटर दॅन, ग्रेटर दॅन, मोर दॅन.
पण जर त्या ठिकाणी आय ओ आर आलं असेल तर दॅन येत नाही, तिथं टू येतं. जसं इथं पहा आय ओ आर आहे, मग सुपिरियर टू, इन्फिरियर टू, सिनियर टू, ज्युनियर टू, इंटिरियर टू, एक्सटिरियर टू, प्रायर टू, पोस्टेरियर टू, असे परस्पर विरोधी शब्दाचे चार जोडे आहेत. सुपिरियर, अपोजिट, इन्फिरियर, ज्युनियर, सिनियर, ह्या सगळ्यांसाठी कंपल्सरी टू वापरायचं आहे, दॅन कधीही वापरायचं नाही. इट इज गुड ऑफ यू दॅट यू हेल्प अदर्स. आता गुड नंतर काय येणार हे त्या त्या वाक्याच्या सिच्युएशनवरती अवलंबून आहे. समजा आपल्याला या ठिकाणी म्हणायचं की हा तुझा चांगलेपणा आहे, मग इट इज गुड ऑफ यू. जर आपल्याला असं म्हणायचं की आपण नेहमी इतरांशी चांगलं वागलं पाहिजे तर मग तिथं टू येणार. इट इज मीन्स वी शूड ऑलवेज बी गुड टू अदर्स, गुड टू अदर्स. आपल्याला असं म्हणायचं की तो गणितामध्ये फार चांगला आहे, मग ही इज गुड ॲट मॅथमॅटिक्स, गुड ॲट सायन्स, गुड इन इंग्लिश, गुड ॲट इंग्लिश. तर गुड ऑफ म्हणजे एखाद्याचा चांगलेपणा, गुड टू म्हणजे एखाद्याशी चांगलं असणे, गुड ॲट म्हणजे एखाद्या विषयामध्ये चांगलं असणं. म्हणजे हा शब्द कॉन्स्टंट आहे, प्रेपोजिशन बदलेल तसा अर्थ बदलतो. यू शूड अटेंड टू द लेक्चर केअरफुली. अटेंड टू, अटेंड म्हणजे लक्ष देणे, मग त्याच्यानंतर कंपल्सरी टू येतं. आता इथंसुद्धा हा नियम ह्या सगळ्या होल फॅमिलीला लागू पडतो. आता अटेंड, मग त्याचंच नाऊन आहे अटेन्शन, त्याचंच ॲडजेक्टिव्ह आहे अटेंटिव. ह्या सगळ्यांसाठी प्रेपोजिशन कायम टू येतं. आता यू शूड अटेंड टू द लेक्चर, यू शूड गिव अटेन्शन टू द लेक्चर, यू शूड बी अटेंटिव टू द लेक्चर. तुम्ही व्हर्ब वापरा, नाऊन वापरा, ॲडजेक्टिव्ह वापरा, अटेंड नंतर टू येतं. आता आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या, अटेंडचा दुसरा अर्थ आहे हजर राहणे, मग तिथं कुठलंही प्रेपोजिशन येत नाही. आता समजा इथं आपण प्रेपोजिशन नाही वापरलं तर वाक्याचा अर्थ होणार आहे की यू शूड अटेंड द लेक्चर, म्हणजे तू त्या लेक्चरला हजर राहिलं पाहिजेस. अटेंड विदाउट प्रेपोजिशन टू बी प्रेझेंट, उपस्थित राहणे, आणि लक्ष देणे अर्थानं आला तर मात्र अटेंड नंतर टू हे आलंच पाहिजे. अटेंड टू, अटेन्शन टू, अटेंटिव्ह टू. तर मग अशी आपण पाहिलं की काही वेळेला दोन प्रेपोजिशन्स येतात. तसं अकॉर्डन्स जर असेल तर इन अकॉर्डन्स विथ, इन अकॉर्डन्स विथ शेक्सपियर. आता हा शब्द नेहमी आपण अकॉर्डिंग असं वापरतो, मग अकॉर्डिंग जर इथं आलं तर पुढं टू येणार आहे की अकॉर्डिंग टू शेक्सपियर, शेक्सपियरच्या मते अकॉर्डिंग टू. मात्र अकॉर्डन्स आलं तर इन अकॉर्डन्स विथ, दोन्हीचा अर्थ तोच आहे. अकॉर्डिंग टू, इन अकॉर्डन्स विथ, ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज. पंडित नेहरू पासड अवे. आता पास हे व्हर्ब आहे, पुढं काय प्रेपोजिशन येतं त्याच्यावरती अर्थ असतो. आता ही पासड बाय द ट्री, तो झाडाजवळून निघून गेला. पास बाय, जवळून जाणे. पास ऑन म्हणजे टोलवणे, जसं फुटबॉल हॉकीमध्ये चेंडू टोलवला जातो, मग ही पास ऑन द बॉल. आणि पास अवे म्हणजे मरणे, डाय. हे किती सेन्सिटिव्ह आहे पास, जिथं पास बाय पाहिजे तिथं आपण जर चुकून पास अवे वापरलं तर वाक्याचा अर्थच बदलणार आहे. ही पास बाय द ट्री, ही पासड अवे, ही पासड ऑन, व्हर्ब तेच राहूनसुद्धा प्रेपोजिशनवरती अर्थ अवलंबून असतो. सो पंडित नेहरू पासड अवे मीन्स डाईड ॲट द एज ऑफ, ही फ्रेज आहे. इकडे ॲट आलेलं आहे, इकडे ऑफ आलेलं आहे, वयाच्या अमुक अमुक वर्षी, ॲट द एज ऑफ. सो पंडित नेहरू पासड अवे ॲट द एज ऑफ 75. अ न्यू ब्रिज इज बीइंग कन्स्ट्रक्टेड ओव्हर द रिव्हर. ओव्हर, नदीवर असं म्हणण्यासाठी आपल्याला ओव्हर वापरलं आहे. आपण ऑन अर्थानं, ऑनचाही अर्थ तोच आहे, ओव्हरचा पण अर्थ तोच आहे, पण फरक काय बघा. आता ही हॅज अ कॅप ऑन हिज हेड, द फॅन इज ओव्हर हिज हेड. मग काय फरक आहे, पृष्ठभागाला लगत असेल तर ऑन येतं, टेबलावर, डोक्यावर, पृष्ठभागाला लगत असेल तर ऑन येतं, आणि पृष्ठभागापासून वर असेल तर मग तिथं ओव्हर येतं. सो अ ब्रिज हा नदीच्या वर बांधला जातो, खाली पाणी, वरती ब्रिज असतो, म्हणून अ ब्रिज, अ न्यू ब्रिज इज बीइंग कन्स्ट्रक्टेड ओव्हर द रिव्हर. द ग्लास वॉज फिल्ड विथ मिल्क, फिल्ड विथ.
म्हणजे दुधाने म्हटलं तरी फील्ड बाय येत नाही, तर फील्डनंतर नेहमी विथ येतं. त्यातही लक्षात घ्या, फुल आणि फील ही एकाच शब्दाची रूपं आहेत. पण फुल असेल तर पुढं ऑफ येतं आणि फील्ड असेल तर पुढं विथ येतं. समजा हेच वाक्य असं असतं, द ग्लास वॉज फुल ऑफ मिल्क, फुल ऑफ, मात्र इथं फील्ड आहे, मग द ग्लास वॉज फील्ड विथ मिल्क. म्हणजे फुलसाठी ऑफ आणि फील्डसाठी विथ. द यूथ डाईड ऑफ एड्स, एखाद्या कारणानं मृत्यू जेव्हा येतो तेच डाय नंतर नेहमी प्रिपोजिशन ऑफ येतं. डाय ऑफ कॅन्सर, डाय ऑफ टी बी, डाय ऑफ कोरोना, डाय ऑफ ओल्ड एज, तसं डाय ऑफ एड्स. द यूथ डाईड ऑफ एड्स अनटाईमली. आय इन्सिस्टेड हिम ऑन जॉईनिंग, एखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरणे, पण इथं फॉर नाही येणार आहे किंवा टू पण नाही येणार आहे, तर इन्सिस्ट ऑन अशी फ्रेजेस आहे. इन्सिस्ट नंतर ऑन हे आलंच पाहिजे. काही ठराविक प्रेपोजिशन ही ठरलेली आहेत कुठल्या क्रियापदानंतर यायचं ते. सो आय इन्सिस्टेड हिम ऑन जॉईनिंग अ कम्प्युटर क्लास. शी लाईक्स टू लिसन टू ओल्ड सॉन्ग, लिसन नंतर नेहमी टू येतं. ऐकणे अर्थानं जर हिअर वापरलं तर त्याच्यानंतर कुठलंही प्रेपोजिशन येत नाही. आता शी लाईक्स टू हिअर ओल्ड सॉन्ग्स, हिअर नंतर काही येत नाही, पण लिसन आलं तर कंपल्सरी टू आलंच पाहिजे. आता वर्गात किंवा कुठेही आपल्याला एखाद्यामध्ये माझं जरा ऐकून घे, प्लीज लिसन मी नाही होत आहे, तिथं लिसन टू मी यावं लागतं. लिसन नंतर टू हे आलंच आय पाहिजे. आय डू नॉट ॲग्री टू युअर ओपिनियन, मी तुझ्या मताशी सहमत नाही. आता ओपिनियन बाबतीत लक्षात घ्या, जर एखाद्या व्यक्तीशी आपण सहमत असाल किंवा नसाल, तर त्यावेळेला ॲग्री नंतर कंपल्सरी विथ येतं. आणि जर एखाद्या मताशी आपण सहमत असाल किंवा नसाल, तर त्या ठिकाणी ॲग्री नंतर कंपल्सरी टू येतं. आता समजा हे वाक्य असं असतं की मी तुझ्याशी सहमत नाही, तुझ्याशी, मग इथं विथ आलं असतं. आय डू नॉट ॲग्री विथ यू, तुझ्याशी सहमत विथ यू, आणि मी तुझ्या मताशी सहमत आहे किंवा मताशी सहमत नाही, मग ॲग्री नंतर टू येतं. ॲग्री टू युअर ओपिनियन, मात्र ॲग्री विथ यू. आता इथं कंप्लेंट शब्दासाठी जेव्हा प्रेपोशन येतं, त्या असताना तीन घटक असतात. एखाद्या गोष्टीकडे किंवा व्यक्तीकडे तक्रार करावी लागते, एखाद्या गोष्टीसाठी तक्रार करायला लागते, एखाद्याच्या विरुद्ध तक्रार करायला लागते. आता विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्याकडे तक्रार केली, मग कंप्लेंट नंतर टू येणार. कुणाविरुद्ध तक्रार केली, तर मेसच्या आचार्याविरुद्ध, मग अगेन्स्ट येणार, अगेन्स्ट. आणि कोणत्या कारणासाठी तक्रार केली, तर अन्नाचा दर्जा चांगला नाही, फॉर पुअर क्वालिटी ऑफ फूड. हे तीन प्रेपोशन्स आलेले आहेत, कंप्लेंट टू, कंप्लेंट अगेन्स्ट, कंप्लेंट फॉर. सो स्टुडंट्स कंप्लेंट टू द प्रिन्सिपॉल, अगेन्स्ट द कुक, फॉर द पुअर क्वालिटी ऑफ फूड. तर एकंदरीत प्रेपोशनचे आपण काही सॅम्पल फक्त आपण बघितलेले आहेत. असे असंख्य प्रेपोशन्स आहेत आणि त्याचे असंख्य नियम आहेत. हे सगळे बघणं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, पण हे आपल्याला हिंट देऊन ठेवलेली आहेत. आणि आपण सर्वसामान्यपणे कुठे चुकतो, कॉमनली ज्या चुका होतात, तशीच निवडक अशी वाक्य आज आपल्यासमोर मी मांडलेली आहेत. तेव्हा प्रेपोशनचा वापर हा अगदी काळजीपूर्वक करायचा आहे, हे आपण कायम मनामध्ये ठेवा. ओके, विल स्टॉप हिअर. आपल्याला हे चॅनल आवडलं असेल तर आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टॅप करा. अँड नाऊ विल एंड विथ अ कोटेशन. इट इज बेटर टू लाईट अ कॅन्डल दॅन टू कर्स डार्कनेस. अंधाराला दोष देण्यापेक्षा आपण मेणबत्ती लावलेली केव्हाही चांगली. आपण अंधाराकडं, वाईट गोष्टीकडं दुर्लक्ष करूया आणि चांगल्या गोष्टीवरती लक्ष आपलं फोकस करूया. धन्यवाद. विल स्टॉप हिअर.